रसिको, निसर्गातून सहजतेने प्रकटणारं संगीत, इथल्या मातीशी नातं सांगणारं संगीत, परंपरा आणि वर्तमान यांना जोडणारं संगीत, किंवा अगदी एका वाक्यात सांगायचं तर आपल्या जगण्याशी जुळलेलं असं संगीत म्हणजे लोकसंगीत. आणि ही लोकसंगीताची परंपरा अबाधित राखून त्याच्याशी नातं जपूनसुद्धा आपली स्वतःची वेगळी वाट निर्माण करणारे एक गुणी कलाकार आज आपल्यासोबत आहेत, संगीतकार देवदत्त साबळे. आपलं स्वागत आहे देवदत्तजी. मग मी स्वरचित गाण्याने सुरुवात करतो आहे. अवश्य. शुभ मंगल चरणी गण नाचला नाचला तरी कसा पाहू चला. शुभ मंगल चरणी गण नाचला नाचला तरी कसा पाहू चला. शुभ मंगल चरणी गण नाचला नाचला तरी कसा पाहू चला. साऱ्या अंगान रस आचिवला छत्तीस रागिण्या बसल्या उशाला. रंग सारा ताला सुरा वरवर वर भरला सारा. ओचिवला नवरस सगळा ओचिवला उसाज वेगळा. ओचिवला नवरस सगळा ओतिवला उल्हास वेगळा. उगळा निगळा मनोवेगळा तोशला नाचला तरी कसा पाहू चला. शुभ मंगल चरणी गण नाचला नाचला तरी कसा पाहू चला. क्या बात है. वा देवदत्तजी, गण तर अगदी झकास झाला. थँक्यू. आणि याच अनुषंगाने मला एक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे. पहिलाच प्रश्न असा की तुमच्या घरामध्ये शाहिरीचं चालतं बोलतं विद्यापीठ होतं आणि तुमचा गाता गळा शाहिरांच्या गायकीशी साधर्म्य सांगणारा आहे होता आणि या सगळ्या लोकसंगीताच्या प्रकारांवरती तुमचं प्रभुत्व पण आहे, मग तुम्ही संगीतकार कसे झालात? त्याला कारण सांगतो की शाहिरी हा पेशा नाही होऊ शकत हे मी ओळखलो होतं. शाहिरी हे व्रत आहे. वा. आणि त्याला एक ऐतिहासिक अधिष्ठान आहे. शाहीर आपला उठला कुठले चार गळा दिला आहे म्हणून चार जण पोवाडे गायला की तो शाहीर नाही होऊ शकत. शाहीर हा प्रतिभावानंच असावा लागतो आणि तेवढी प्रतिभा माझ्यात त्यावेळी नव्हती त्याची मला जाणीव होती. मला सगळ्यात आकर्षण वाटायचं संगीतकारांबद्दल कारण एखादं गाणं शब्द दिले त्यांना त्यानंतर त्याच्यावर त्यांनी जे संस्कार चालीचे केले आणि ती चाल लोकांपर्यंत आल्यानंतर ती लोकप्रिय व्हायची म्हणजे त्याच्यासाठी त्यांनी दिलेलं जे योगदान आहे ते फार महत्त्वाचं असायचं. तुम्ही एक कल्पना करा की तुम्हाला कोणीतरी शब्द दिले आणि तुम्ही चाल न करता ते शब्द लोकांसमोर ठेवले तर किती वेळ ऐकतील. एक उदाहरण सांगायचं झालं तर इशारो इशारो मे दिल देने वाले बताए हुनर तुने सीखा कहा से हे असं गाणं जर तुमच्यासमोर ठेवलं तर किती ऐकाल. किंवा गोविंद आला रे आला जरा मटकी समाल ब्रिजवाला आई माखन की चोरो की सेना असं जर तुमच्यासमोर कोणी म्हटलं तर ते तुम्ही किती वेळ ऐकाल. नाही ऐकणार ते असं असं संगीतकारांना असं केल्यानंतर कसं वाटलं बघा. गोविंदा आला रे आला जरा मटकी समाल ब्रिज बाला गोविंदा आला रे आला
ताल आला, सूर आले आणि त्याच्यामुळे ते गाणं लोकप्रिय झालं, लोकांना ऐकावं असं वाटलं आणि ते पिढ्यान पिढ्या ऐकतायत लोक. त्यामुळे माझा संगीतकार होण्याकडं कल गेला आणि मला लहानपणापासूनच संगीतकार होण्याची माझ्यात सुप्त गुण होते. म्हणजे अक्षरशः तुम्हाला खरं वाटणार नाही, मी सतत गुणगुणत असायचो इतका की मला कुठून मी चालत असेल तर गावातले लोक म्हणायचे ते बघा सावळ्यांचा भुंग आला, बुंग 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 करत सारखा फिरत असतो. असं मला ते सतत गाणं म्हणायची ही असायची की इतकं. आणि तालवाद्य वाजवायची एक भयंकर आवडती, म्हणजे हाताला लागेल ते मी वाजवायचो आणि गाणं म्हणत राहायचो. त्याच्यावर पण मी खूप मार खाल्ला घरच्यांचा, मोठ्या माणसांचा, शिक्षकांचा. म्हणजे काही मिळालं काही नाही मिळालं तर ताट वाजत जेवण येऊन वाढेपर्यंत चालू असायचं माझं. हे कुठतरी माझ्यात ते सुप्त गुण होते, ते वाढत वाढत गेले. पहिल्यांदा ताटं वाजवली, दरवाजे वाजवले, टेबलं वाजवली, नंतर बाकं वाजवली शाळेची. कारण मला ढोलकी हाताला लागू द्यायची नाही हे सगळ्यांनी प्रण केलेला, ह्याच्या वाद्य हाताला लागू द्यायचं नाही. त्यामुळं जवळजवळ वयाच्या 15 वर्षापर्यंत मला प्रत्यक्षात ढोलकी किंवा तबला वाजवायला मिळाला नाही. तो डायरेक्ट मिळाला जेव्हा मी साधारण कॉलेजच्या जीवनात गेलो, 17-18 वर्षाचा असताना, 18 वर्षा त्याला जरासा बंधनं सैल झाली. आता मग वयाचं झालं आहे पोरगं, त्याला कोण दम देणार. त्यामुळं मग ती सैल झाली बंधनं आणि मग मला ढोलकी मिळाली आणि मग तिची लगातार प्रॅक्टिस करून 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 ढोलकी वाजून गाण्याची माझ्यात एक क्षमता निर्माण झाली आणि त्यातूनच मग संगीत करण्याकडे कल वाढला. कॉलेजात असताना मी पहिल्यांदा काही गाण्यांच्या रचना केल्या, तर त्यामध्ये असं झालं की एक दिवशी कॉलेजमध्ये एक प्रोग्राम होता आणि इतर गाण्यांप्रमाणे मी पण गाणार होतो आणि मी गाण्याची तयारी केली होती. त्यावेळेची हिंदी गाणी 1-2 मी बसवली होती. पण सारखं माझ्या मनात यायचं आपलं काहीतरी वेगळं असावं, लोकांसमोर आपलं स्वतःचं काहीतरी जावं आहे. म्हणून मी एका रात्रीत बसून एक गाण्याची रचना डोक्यात आली, शब्दांची ती लिहिली. पण त्यावेळेला मी एक आज कबूल करतोय, त्यावेळेला एक बाबांची जराशी बाजूला पडलेली चाल मी उचलली आणि त्यात ते शब्द कोंबले आणि ते गाणं केलं. ते गाणं असं होतं, अग थांब राणी थांब ग जीवाचे रमणी ग माझे साजणी, ए थांब राणी थांब ग जीवाचे रमणी ग माझे साजणी, हा मळा कसा बघ बहरला जणू आंब्यावर मोहर उतरला, दोन्ही हातानं ग देवान आनंद मनात होतीला, वाहतया ए वाहतया झऱ्याचं निर्माळ गोड पाणी माझे साजणी, ए थांब राणी थांब ग जीवाचे रमणी ग माझे साजणी. हे गाणं त्यावेळी कॉलेजमध्ये प्रचंड लोकप्रिय झालं, इतकं की मला लोक त्या काळातली मुलं जरा गाणं लिहून द्या की आम्हाला लय आवडतं म्हणून माझ्याकडून लिहून घ्यायची गाणं, मुली यायच्या गाणं लिहून घ्यायच्या. म्हणजे थोडंसं असं वाटायचं की आपण काहीतरी, पण मला आत्म्यामध्ये एक खंत होती की आपण चाल चोरलेली, आपली चाल आली पाहिजे काहीतरी. आणि मग मी चाल करण्याचा ध्यास घेतला. असंच कधीतरी एक गॅदरिंग आलं कॉलेजचं आणि गॅदरिंगमध्ये गाणं करायचं असं ठरलं, त्याप्रमाणे मी स्वतःची एक रचना तयार केली. ती चाल अशी होती, अरे गेलो होतो रानात गावच्या शिवारात, नार दिसली पणात ए भरली माझ्या मनात, गेलो होतो रानात गावच्या शिवारात, नार दिसली पणात भरली माझ्या मनात, दिसली मला दूर नी लागली हुर हुर, दिसली मला दूर नी लागली हुर हुर, आलं माझ्या मनात बोलाव क्षण भर, पण ती तिच्या नादात आणि मी तिच्या नादात, एक ती तिच्या नादात आणि मी तिच्या नादात, अरे बसलो भर उन्हात बसलो भर उन्हात, गेलो होतो रानात एक गावच्या शिवारात. ही माझी स्वतःची संगीत रचना पहिली संगीत रचना. त्यानंतर मला ते वेडच लागलं संगीत करायचं. मग एका पाठोपाठ गाणी करायच्या तयार ठेवायची. त्यावेळेला टेप रेकॉर्डर ही गोष्ट दुर्मिळ होती. मग अशा वेळी गाणी केली, चाली डोक्यात सतत चालीत करत राहायचो. तर चाली केल्या तर मग त्या लक्षात राहायला पाहिजेत. मग डमी शब्द लिहायची, मग नकळत संगीतकार पण त्याच्यात घडत होता तो. पण त्यावेळेला ती पोच नव्हती तेवढी, पण ती त्यावेळेला मी ती काही गाणी तयार केली. म्हणजे ताल आणि संगीत हे तुमच्यामध्ये होतंच, फक्त ते वेगवेगळ्या क्षणी किंवा वेगळ्या निमित्ताने बाहेर आलं म्हणता येईल आणि तुम्ही संगीतकार झालात. बरोबर. पण मला एक सांगा, तुम्ही मगाशी उल्लेख केलात की शाहिरी आणि संगीतकार, तर शाहीर हे सुद्धा संगीतकारच असतात. हां, शाहीर हे असं म्हणता येईल की खूपशा गोष्टी अशा असतात की
कित्येक वेळेला लोकांसमोर जाताना आपाप उत्स्फूर्तपणे एखाद्या शायराला आपली चाल करणं गरजेचं असतं. अशा वेळेला लोकांसमोरचे गाणं नेणं गरजेचं असतं, त्यावेळेला ते पोचवणं गरजेचं असतं. त्यावेळेला अनेक शायरांनी किंवा अनेक लोकांनी अशा संगीत रचना केलेल्या आहेत. अगदी बाबांनी सुद्धा चांगल्या संगीत रचना दिल्या. मला त्यांच्या दोन संगीत रचना खूपच आवडायच्या. एक त्यांनी आंधळच्या नाटकामध्ये केली होती, तडा तडा ते फुटले आमुच्या विजयाचे चौघडे मराठी पाऊल मागे पडे, मराठी पाऊल मागे पडे, मराठी पाऊल मागे पडे. आणि लोकगीताची त्यांनी केलेली रचना तर सर्व श्रुते सगळ्यांना माहिती आहे, हरे कृष्णा अरे काना मनोरंजन मोहना, अरे कृष्णा अरे काना मनोरंजन मोहना, अरे कृष्णा अरे काना मनोरंजन मोहना. क्या बात है. संगीतकार म्हणून तुमच्या पुढे तेव्हा आदर्श कोण होते म्हणजे शाहिरांच्या व्यतिरिक्त? नाही नाही नाही, तसं त्याच्या बाबतीत मात्र तुम्ही मला म्हणाल की हा कदाचित हे होऊ नये, लोकांचा कुणाचा उपमर्ज कुणाचा होतो असं वाटू नये म्हणून बोलते असं नाही, पण मला सगळे संगीतकार आवडायचे कारण प्रत्येकाचा स्वतःचा ढंग होता. ओपी नय्यर साहेब होते, शंकरजी किशन स्वतःचा त्याचा पाश्चात्य स्वरात वटीवर हे होता प्रभुत्व होतं. यांचं नेपाळी संगीत सिरा आपले हे बर्मन साहेब, म्हणजे मराठी आपले संगीतकार श्रीरामचंद्र आहे, वसंत देसाई होते, किंवा आपले मराठीतले दत्ता लावजेकर घ्या, आत्ताचे म्हणजे मला खूप आदर्श वाटायचे ते मंगेशकर साहेब आहेत. या अशा सगळ्या संगीतकारांचं जे जे चांगलं आहे ते आत्मसात करायचा मी प्रयत्न केला आणि माझ्याकडून तशा टाईपचं देण्याचाही मी प्रयत्न केला. दत्ता डावजेकरांचा तुम्ही आता उल्लेख केला, तर दत्ता डावजेकरांच्या बरोबरीने तुमचं नाव एका गाण्याशी किंवा काही गाण्यांशी जोडलं गेलं होतं, ते कसं घडलं? ते फार मोठा किस्सा असा घडला की चालतुरू तुरू मनाच्या धुंदीत सारखी गाणी आली, इतकी लोकप्रिय झाली. तो त्यावेळेला मी कॉलेजला वाईला होतो, पसरणी म्हणून माझं गाव आहे, त्या वाईला मी शिकायला होतो आणि ही गाणी आली तेव्हा मी तिथं शिकतच होतो. त्यावेळेला गाणी आली तेव्हा माझं वय होतं 19 वर्ष, ही गाणी दोन्ही आली तेव्हा. त्यानंतर 2 वर्ष म्हणजे जवळजवळ 20-21 वर्षाचा होईपर्यंत मी कॉलेजलाच होतो, गाणी इकडे हिट होत होती, महाराष्ट्रभर गाजत होती आणि मी हवेत तरंगत होतो की आता मुंबईला गेलो की मला घरी जाण्याची गरजच नाही, प्रोड्युसर स्टेशनवरच मला उतरून घेतील, चला आमच्या पिक्चरला संगीत द्या ताबडतोब, असं मी भ्रमात होतो. पण मुंबईत आलो आणि माझा भ्रम निराश झाला. ही मुंबई एका यशावर तुम्हाला तोलत नाही, तुमच्याकडून खूप काही आणखी अपेक्षा असतात, त्या तुम्हाला दाखवाव्या लागतात आणि मग त्याचं मूल्यमापन होतं आणि मग तुम्हाला संधी मिळते. हे अनुभवायला किंवा हे कळायला मला काही काळ गेला आणि मी खंतीत झालो की मला असं काम नाही आहे, काम नाही, एवढं संगीत चांगलं गाजलं आणि मला कोण बोलवत नाही आहे असं सगळं झालं काय. त्याचवेळी आमच्या बाबांचं एक नाटक मुक्तनाट्य स्टेजवर येणार होतं रंगमंचावर आणि त्याची तालीम चालू होती आणि त्याचं संगीत त्यावेळेला, कारण त्यावेळेला बाबा हे बुजुर्ग लोकांना जास्त प्राधान्य द्यायचे त्यावेळेला त्यांनी, आणि निश्चित आहे की नाववाला माणूस पाहिजे म्हणून त्यांनी, आणि अनुभवी म्हणून त्यांनी दत्ता डावजेकरांना त्या नाटकाचं संगीत दिलं. त्या नाटकाचं नाव मुक्त नाट्याचं नाव होतं कोंडू हवालदार, त्याचं संगीत दिलं डावजेकर काकांना. तर डावजेकर काकांना दिलं, पण त्यावेळेला त्यांचे पिक्चर चालू होते बरेचसे आणि ते बिझी होते, त्यांना द्यायला यायला जरासा वेळ लागणार होता. ती गाणी माझ्याकडे आली होती तर मी काय केलं, बसल्या बसल्या त्या गाण्यांना चाली केल्या. इथं तालमीला सगळे येशील म्हणजे कधी येणार डावजेकर साहेब काका, कधी येणार डावजेकर साहेब, कधी येणार गाणी, कधी भटणार तालमी, कधी होणार संगीत, कधी होणार वगैरे सगळं चाललं होतं. शेवटी मी भीत त्यातले काही चाली, ते वादक कलाकार होते, नंतर माया दादव म्हणून त्यात भूमिका करायच्या मायाताई त्या होत्या, त्यांच्यासमोर ही ती दोन गाणी केलेली मी चाली केलेल्या ऐकवल्या, त्यांना त्या आवडल्या. अरे म्हणल्या चांगल्या चाली आहेत. दुसऱ्या दिवशी डावजेकर काका आले, ह्या दो सगळ्यांनी त्यांच्यासमोर ती प्रपोजल ठेवलं की तुम्ही आलात पण देवदत्ताने पण चाली केल्या त्या आम्हाला आवडल्या, जरा ऐकून बघा तुम्हाला कशा वाटतात. डावजेकर काकांना मी चाली ऐकून दाखवल्या, त्यांनाही त्या चाली आवडल्या. ते म्हणलं अरे सुंदर आहे, म्हणले ह्या पण चाली हरकत नाही, घ्या ना तुम्ही ह्या चाली वापरा, सुंदर आहे चाली ह्या.
त्याने बाबा म्हटलं तसं नाही, तर तुमचं नाव आहे सगळीकडे, नाही 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 तसा काही विचार करू नका, चाली चांगल्या आहेत, तुम्ही माझीही गाणी घ्या पण त्याच्यासोबत ही देवदत्ताची झालेली गाणी घ्या. आणि त्यावेळेला ते नाव लागलं दत्ता डावजेकर आणि देवदत्त साबळे, ते त्या नाटकाला नाव लागलं. मैत्र से हे शब्द सुरांचे. आता तुमच्या आईविषयी पण आम्हाला थोडं जाणून घ्यायला आवडेल, कारण वडील सतत दौऱ्यावरती असायचे. त्या काळात तुमची सगळी जबाबदारी आईने उचलली आणि त्या स्वतः एक चांगल्या कवयित्री होत्या. आणि दुसरी गोष्ट काय होती माहिती का, माझं तसं लाईफ गेलं सगळं ह्या दोघांपासून दूरच गेलं. लहानपणा म्हणजे जन्मापासून बाहेर होतो मी, पण तरी मोठेपण काही लपत नाही, ते कुठून ना कुठून तुमच्या कानावर येत राहतं किंवा अनुभवात येत राहतं. ती उत्तम लेखिका होती, तर तिने त्या काळामध्ये बाबांना मुक्तनाट्य लिहिताना अनेक कल्पना देणं किंवा मुक्तनाट्य लिहिताना त्याच्यामध्ये काही सूचना देणं, नवीन काही ॲडिशन करणं, अशा गोष्टीत त्यांना मदत केली होती. कधी एखादं गाणं अडकलं तर गाणं लिहून लिहिण्यामध्ये मदत करणं, त्या इथलं त्यांचं एक त्यावेळेला गाणं त्यावेळेला खूप आवडलं होतं मला सुद्धा, आणि लोकांनी खूप ते अप्रिशिएट केलं होतं. ते गाणं होतं लोकप्रिय एक हिंदी गाणं होतं, देख तेरे संसार की हालत क्या हो गई भगवान कितना बदल गया इन्सान, असं गाणं होतं. तर त्यावेळेला आईनं त्याच्यावर शब्द लिहिले, पहिले शब्द तेच ठेवले, देख तेरे संसार की हालत क्या हो गई भगवान कितना बदल गया इन्सान, सूर्य चंद्र ग्रह गोल बिजली ही केली बंदीवान कितना बदल गया इन्सान, असं आईने ते गाण्याची रचना केली. आणि अशा पद्धतीने आईची बाबांना ह्या कलाक्षेत्रामध्ये मदत होत होती. वा, तुम्ही ज्या दोन गाण्यांचा उल्लेख केलात, जवळजवळ 50 वर्ष झाली त्या गाण्यांना, हो, पण आजही ही गाणी आजच्या तरुणाईला आवडतात, किंबहुना प्रत्येक पिढीतल्या तरुणाईनी ही गाणी डोक्यावर घेतलेली आहेत, किंवा ज्यांना पिकनिक सॉंग असंही म्हटलं जातं. तर या दोन गाण्यांची जन्मकथा निश्चितच रंजक असणार. नक्की. कशी झाली ही गाणी, कशी झाली आणि त्याचं ध्वनिमुद्रण कसं झालं? ते त्या काळामध्ये HME ही एकमेव कंपनी होती की जिथे ध्वनिमुद्रण व्हायचं, त्यामुळे त्या कंपनीला कलाकारांमध्ये म्हणजे संगीत क्षेत्रामध्ये प्रचंड वाव होता, प्रचंड रिस्पेक्ट होता. आणि तिथं काम मिळावं म्हणून प्रत्येक संगीत क्षेत्राचा कलावंत धडपडायचा. म्हणजे तिथे टाळ वाजवायला मिळालेला माणूस पण सांगायचा मी रेकॉर्डिंगला जाऊन आलो काल असं वगैरे. असं ते इतकं त्याला प्रतिष्ठा होती, कारण कुठलं काही नव्हतंच रेकॉर्डिंगला साधन. अशा वेळी नवीन संगीतकाराला संधी मिळणं ही तर फार लांबची गोष्ट होती. माझं वय अवघं 19, म्हणजे मिशी फुटलेली पण नसेल मला जास्त. तर झालं असं की बाबांचं एक तालीम चालू होती आणि बाबांच्याकडे काही गाणी गाऊन घेण्यासाठी HME त्यावेळेचे म्हणजे एक प्रमुख श्रीनिवास खळेसाहेब, ते पण संगीतकार मोठे, ते बाबांना भेटायला घरी आले. तर बाबांची तालीम चालू होती, ते बाबा म्हटले साहेब तुम्ही जरा थांबा माझी एवढं पूर्ण करून मी येतो. ते बसले होते रूममध्ये एका आणि मी तिथे गेलो आणि त्यांना मी ओळखत होतो नावाने. म्हटलं मी देवदत्त साबळे, मला माझी इच्छा आहे की तुम्हाला 4 गाणी माझी ऐकवायची. तर काय त्यांचा मूड होता चांगला काय कळत नाही. ते म्हटलं ऐकाव आणि मी त्यांना 5-6 गाणी ऐकवली. त्याच्यामध्ये मागाशी दाखवलेलं गेलं होतं रानात होतं, त्याच्यानंतर दुसरी काही 2-4 गाणी होती. आणि ही चाल तुरुतुरु आणि मनाच्या धुंदीत ह्या चाली होत्या, पण त्याचे शब्द ते नव्हते त्यावेळेला. त्यावेळेला मी डमी शब्द, तुम्हाला सांगितलं ना मागाशी की लक्षात राहून म्हणून डमी शब्द लिहायचे, तसे ते डमी शब्द लिहिले होते. तर चाल तुरुतुरुचे शब्द असे होते. हे डोईवर घागर पाण्यानं भरलेली, हे डोईवर घागर पाण्यानं भरलेली, तुझी घागर डचमळली, तू चाललीस धरधर जणपाखरू वाऱ्यावर, तू चाललीस धरधर जणपाखरू वाऱ्यावर, का नजर भिर भिरली, असे शब्द होते. शब्द त्यांनी ऐकले गाणं वगैरे, म्हणले देवदत्त शब्द तसे बरेच पण त्याला ओघवतेपणा नाही, गाण्याला एक त्याला एक कथानकासारखं ओघवतेपणा असावं लागतो, ते नाही आहे. आपण चाली तुझ्या घेऊ. आणि गायक त्यावेळेला प्रसिद्ध झाले होते जयवंत कुलकर्णी, त्यांना घेतलं गेलं, म्हणजे मीच सांगितलं की त्यांना घ्या म्हणून. आणि मग हे दोन गोष्टी ठरल्यावर मग म्हणले गाणी लिहून पटकन तुला हवी असतील तर तू शांताबाईंकडे जा, शेळकेंकडे. तर मी गेलो शांताबाईंकडे आणि त्यांना म्हटलं असं असं आहे, तर त्या माझ्याकडे अशा बघत राहिल्या, त्यांना तर विश्वासच बसे ना. रात्री 7 गेलो होतो मी त्यांच्याकडे, म्हणजे तू संगीतकार आहे, अच्छा दाखव बरं मला, तुम्ही चाली ऐकवल्या. ते म्हटलं चाली नको मला ऐकूस, तू मला
हे दे नोटेशन दे. म्हटलं मला नोटेशन नाही आहेत, मला काही कळत नाही. मग थांब म्हणले. त्यांनी पाठ पडले असे वहीवर, ओळीवर असे पाठ पडले, 1 2 3 4 असे पाठ पडले. आणि त्याप्रमाणे माझ्याकडे ला 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 1, ला 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 2, ला 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 असे पाठ पडले. त्याप्रमाणे म्हणले आता तुला मी कळवते. त्याला फोन प्रकार होता आमच्याकडे पण, सकाळी 9 वाजता त्यांचा फोन, ज्या दिवशी रेकॉर्डिंग त्या दिवशी सकाळी 9 वाजता. म्हटले माझ्याकडे गाणी आली, गाणं नाही रेकॉर्डिंग नाही, 2 दिवस होते रेकॉर्डिंगला. त्याचा सकाळी फोन आला, देवदत्त एक काम कर माने माझ्याकडे गाणं तयार झालं एक, तर त्या गाण्याचे तू शब्द टेलिफोनवर लिहून घे. आणि मी लिहून घेतलं, ही चाल तुरू तुरू हे शब्द लिहून घेतले मी. ते चाल शब्द लिहिले आणि ते दाखवायला मग जयवंत कुलकर्णींकडे गेलो. त्यांना ते गाणं ऐकवलं, ते म्हणले दुसरं गाणं मी तुला रेकॉर्डिंगच्या दिवशी देते. रेकॉर्डिंगला आम्ही गेलो, रेकॉर्डिंगला त्या स्वतः आल्या, त्यावेळेला दुसरं गाणं घेऊन आल्या. आणि हे गाणं त्यांनी अख्खं गाणं मला रात्री 7 दिलेलं गाणं मला सकाळी 9 माझ्या हातात चाल तुरू तुरू होतं गाणं. सिद्ध असतं लेखन काय असतं बघा. आणि मनाच्या धुंदीतच्या चाल अशी होती, दिलाच्या पाय घड्यावरून येना सखे ग साजणी येना, तुझी का ओढ मज लागली कळना सखे ग साजणी येना. हे मी केलं होतं, ते त्यांनी लिहिलं, मनाच्या धुंदीत लहरीत येना, हे त्यांनी मग लिहिलं गाणं. वा, या इतक्या भारी गाण्यांचा संगीतकार इतका साधा असेल असं वाटत नाही. काय देवदत्त साबळे जी को जब मैं शुरू में यहां आया तब उनका मुझे आशीर्वाद प्राप्त हुआ है. एक बार मैंने उनके एक थिएटर में गाया था और उस वक्त उन्होंने हमको घर पर भी बुलाया था, तो उनका बहुत लाड मिला था हमको. शुरू शुरू के दिनों में जब आप नए होते हैं, आपको कोई जानता भी नहीं, तब यदि कोई थोड़ा सा भी प्रेम करे, थोड़ा भी आपको मान दे, तो लगता है ये कोई सच्ची आत्मा है. बाद में धीरे धीरे पता लगा कि वो एक बहुत बड़े पिता के पुत्र हैं, जिनका नाम है साहिर साबळे जी, और जो कि महाराष्ट्र का एंथम पूरा उनके नाम क्रेडिट जाता है, उनको श्रेय जाता है. जय जय महाराष्ट्र माझा गर्जा महाराष्ट्र माझा. साहिर साबळे जी जिनके पुत्र हैं देवदत्त जी, और मुझे तब तक ये पता भी नहीं था कि कोई इतने बड़े पिता का इतना बड़ा टैलेंटेड पुत्र और इतना हमको मान दे रहा. नमस्कार. चित्रपटांसाठी संधी मिळेल असं तेव्हा तुम्हाला वाटलं होतं, ती मिळाली नाही दुर्दैवानी, पण अगदीच मिळाली नाही असं झालं का? नाही, मी सतत पिक्चर केले म्हणजे मला ते काय सगळ्यांची नावं काय आठवत नाहीत, पण झालं असं की त्यावेळी पिक्चरवर थोडंसं वेगळं एक वातावरण निर्माण झालं होतं त्या क्षेत्रामध्ये, आणि निर्मिती कमी झाल्या होत्या पिक्चरच्या. काय मोजकीच लोक काम करत होते आणि त्यांचे एक ठरलेल्या टीम्स तयार होत्या, त्यामुळे मला नवीनच कोणीतरी टीम तयार झाली आणि त्यात स्वीकारलं तरच ते काम मिळणं शक्य होतं. मग हळूहळू मला काही जरा माझं चांगल्यापैकी रिझल्ट यायला लागल्यानंतर कामं मिळायला लागली आणि मी सतत पिक्चर केले, काही चित्रपट केले, काही चित्रपट. आणि त्याच सुमारास दूरदर्शन हे एक अत्यंत सक्षम असं माध्यम आलं, उदयाला आलेलं होतं. हो हो, मग त्या क्षेत्रात काही केलं की? तिथे तर मी मग खूपच काम केलं, म्हणजे तिथे काही इतिहासात घडणाऱ्या घटना माझ्याकडून घडल्या. उदाहरणार्थ ते बघायशी सांगितलेलं ते नाच गो नाच गाणं त्या आधी झालं होतं, त्याच्यानंतर मला मालिका मिळायला लागल्या. त्याच्यातलं एक गाणं खूप लोकप्रिय झालं होतं, मला आठवतंय, बऱ्याच जणांना ते खूप आवडायचं. बिंबातून प्रतिबिंब जन्मले प्रतिबिंबित हे बिंब जाहले मोही गुंतुनी मृगजळा कवटाळुनी बसले हे बिंबातून प्रतिबिंब जन्मले प्रतिबिंबित हे बिंब जाहले असं एक टायटल मी केलेलं, त्यावेळेला खूप लोकप्रिय झालं होतं. नंतर ज्युलीची काही गाणी केली होती आपण, ज्युलीची एक गाणं मला आठवतंय, आपण थोडंसं ते गाणं 2 गाणी ऐकूया. छानी माझी छोनकली ती कुणाकडे ग पाहत होती, कोण बरे त्या संधेतून हळूच पाहते डोकावून. छानी माझी छोनकली ती. क्या बात आहे. मग बरीचशी मालिकेंचे शीर्षक गीतं
त्याच्यानंतर त्यावेळेला एक माझं खास गाणी माझी गाजली होती, ते म्हणजे मी समूह गान केलं होतं, दोन समूह गीतं केली होती आणि ती लिहिली होती मधुकर आरखडे यांनी आणि त्याच्या चाली मी केल्या होत्या. तर ती गाणी त्यावेळेला झाली मुंबईसाठी म्हणजे महाराष्ट्रासाठी, पण जेव्हा ती गाणी रेकॉर्ड झाली आणि ती आवडली सगळ्यांना तेव्हा असा डिसिजन झाला की ही गाणी डायरेक्ट दिल्लीवरून दाखवायची. आणि त्याचवेळी 26 जानेवारीला यांचं भाषण झालं राष्ट्रपती जयसिंग यांचं आणि त्यांचं भाषण संपल्याबरोबर ही गाणी दिल्लीवरून भारतभर प्रसारित झाली. ही पहिली संधी मला मिळाली. ते गाणं असं होतं, सत्यमेव जयते अमुसे ब्रीद वाक्य आहे, सत्य शिवम सुंदरतेचा मंत्र घोष आहे, सत्यमेव जयते अमुसे ब्रीद वाक्य आहे, असं ते गाणं होतं. नाटक आणि संगीत यांचा एक खूप जवळचा संबंध आहे. बरोबर. तर नाटकामध्ये कुठेतरी संगीतकार म्हणून एंट्री करावी असं वाटलं की नाही? मला वाटतं मी नाटकांमध्ये बरंच काम केलं, म्हणजे त्यावेळेला कशी मी राहू तशीच, मुजरा घ्या सरकार, कोंडो हवालदार, सून बाबा सून वगैरे अशी बरीच नाटकं मी केली. पण मला आवडलेलं म्हणजे सगळीच नाटकांचं काम आपल्याला प्रत्येक अपत्य गोड वाटतं, पण मला आवडलेले दोन नाटकं की ज्याच्यामध्ये मला काय करण्याची संधी मिळाली ते म्हणजे झुलवा, जे ज्यामध्ये मला गीतकार आणि संगीतकार दोन्ही काम करण्याची संधी मिळाली, आणि दुसरं 2010 आलेलं संगीत बाया दारोगड, त्याच्यामध्ये सगळ्या संत स्त्रिया आणि जवळजवळ 41 गाणी होती. अख्खी नव्हती ती, पण चाली म्हणल्यानंतर एका कडव्याची काय आणि अख्ख्या गाण्याची काय, चाल करावीच लागते. तर त्या सगळ्या 41 चाली मी केल्या होत्या संगीत बाया दारोगडसाठी. तर झुलवामध्ये असं होतं की झुलवा हे एका फिरस्त्या लोकांवरचं, म्हणजे दारोदारी जाऊन देवाचं काम करणाऱ्या लोकांच्या जीवनावरचं, ते जोगत्या जोगतिणींच्या जीवनावरचं ते नाट्य होतं. त्याच्यामध्ये एक मध्यवर्ती पात्र म्हणजे जगणी म्हणून एक तरुण मुलगी होती. तर ती मुलगी आणि तिच्याभोवती एक कथानक घडताना, ह्या नाटकाचे दोन स्तर होते संगीताचे. एक ते जोगत्या जोगतिणी स्वतः जेव्हा मागायला जातात तेव्हा जी गाणी म्हणतात ती पारंपरिक गीतं, त्या गीतरचना पण मी केल्या आणि संगीतरचना पण मी केल्या. आणि दुसरा म्हणजे ते नाट्य घडत असताना निवेदक ते सगळं नाट्य पुढे नेण्यासाठी मध्ये मध्ये गाणी पेरलेली होती अशी, की ही घटना घडली हे गाणं झालं, ती घटना घडली ते गाणं झालं, सुचवाच्य करणारं गाणं, घडून गेल्यानंतरचं गाणं, अशा छोटी छोटी गाण्यांच्या पेरण्या केल्या होत्या. अशा दोन स्तर होते. पहिला जो भाग होता गाणं म्हणणं म्हणजे देवाची गाणी, ती सगळी पारंपरिक होती, पण ही गाणी जी होती तिला काही बंधन नव्हती, ती मुक्त छंदात केली होती. मैत्र से शब्द सुरांचे. देवदत्तजी, झुलवा या नाटकाचा तुम्ही आता उल्लेख केलात आणि त्याच्यामध्ये तुमच्यातला शाहीर आणि तुमच्यातला संगीतकार या दोघांनाही पूर्णपणे वाव मिळाला, तर त्याची एक झलक दाखवतो ना. ते त्याचं जे देवाचं गाणं आहे ते दाखवतो. माझी ग माता यल्ले देवी तू माझी ग माता यल्ले, माझी ग माता यल्ले देवी तू माझी ग माता यल्ले, हे भाऊ तुझी कीरत पसरो या जगतात सती माता यल्ले, भाऊ तुझी कीरत पसरो या जगतात सती माता यल्ले, रेणुका देवी बोले माते रेणुका देवी बोले, हे भाऊ तुझी कीरत पसरो या जगतात सती माता डोले, भाऊ तुझी कीरत पसरो या जगतात सती माता डोले. हे झालं. आणि त्यानंतर तिच्या जीवनावर असलेलं तिच्या वर्णन केलेलं गाणं जे होतं ते ती वयात येते आणि तिच्या भोवती तिच्या घराभोवती मुलांच्या घिरट्या तरुणांच्या घिरट्या पडायला लागतात. ते वर्णन असं केलं होतं. आंबा मोहरला पाडाला की आला, ए आंबा मोहरला पाडाला की आला, सुगंधीचा फाग मनातच हसला, सुगंधीचा फाग मनातच हसला, फुलत्या फुलात भुंगकी ग घुसला, पार नाही उरला यल्लमाच्या युगतीला, ए पार नाही उरला यल्लमाच्या युगतीला, आंबा मोहरला पाडाला की आला,
अम्मा मोरला पाडाला की आला। खूप छान। आणि दुसरं नाटक ज्याचा तुम्ही उल्लेख केलात भयादार उघडे, त्याचं संगीत जेव्हा तुमच्याकडे आलं त्यावेळेस तुम्ही त्याचा कशा पद्धतीने विचार केलात, काय विचार केलात नेमका? नाही त्याच्यामध्ये जरा आव्हानात्मक, जास्त आव्हानात्मक होतं, कारण काही एखाद दोन गाणी वगैरे किंवा एखादं संगीत किंवा एकच संत असता तर त्याच्या पद्धतीने चाली करणं मला बरं, कुठल्या संगीतकाराला बरं पडलं असतं, पण इथे मुळातच 5-6 ह्या होत्या संत स्त्रिया। बरं, दुसरी गोष्ट अशी असते आपल्याकडं संत पुरुषांची बरीचशी साहित्य लोकप्रिय आहेत, पण संत स्त्रियांची बरीचशी साहित्य त्या मानाने तितकी हे नव्हती, त्यामुळे ती त्यांना चाली करणं हे जास्त आव्हानात्मक होतं, कारण स्त्रियांचा विचार करून चाली करणं महत्त्वाचं होतं आणि ते सगळा विचार करून त्याच्यामध्ये मी ह्या रचना केल्या आणि त्या मला आनंद वाटला की ते काम माझं लोकांना खूप आवडलं। देवदत्तजी, पण या भयादार उघड नाटकातलं तुम्हाला सर्वाधिक आव्हानात्मक वाटलेलं आणि स्वतःला आवडलेलं असं गाणं कोणतं सांगता येईल? तशी सगळीच गाणी आवडली होती, पण मला एक गाणं खूप म्हणजे त्याचा जरासा वेगळेपणा होता, म्हणजे मला आनंद मिळायचा ते गाणं, आणि आजही मी मोकळा एकटा असेल तर ते गाणं गुणगुणतो, ते म्हणजे असं होतं, मुक्ता मुक्त दोन्ही आई का तो करणी हरिनाम वर्णी सदा काळ, हरिनाम वर्णी सदा काळ, मुक्ता मुक्त दोन्ही आई का तो करणी हरिनाम वर्णी सदा काळ, हरिनाम वर्णी सदा काळ, नाही काळ तिथे आमा वेळ कैची नाम छंदाची गोडी थोर, नाम छंदाची गोडी थोर, विठ्ठल 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 विठ्ठल, नाना विघ्न बाधा नाही को आम्ही कदा, निरंतर धंदा राम कृष्ण, मुक्त मुक्तपणे मुक्ताई रत नाम सेवित सर्व काळ, हरिनाम सेवित सर्व काळ, तो करणी नाम वर्णित सर्व काळ, नाम वर्णित सर्व काळ, नाम वर्णित सर्व काळ, नाम वर्णित सर्व काळ। वा क्या बात आहे देवदत्तजी, ज्या कामामुळे तुमची संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पुन्हा नव्याने ओळख झाली किंवा मराठी कलाक्षेत्रामध्ये एक मैलाचा दगड असं ज्या प्रकल्पानं मानलं जातं ती महाराष्ट्राची लोकधारा, त्याविषयी जाणून घेण्याची खूप उत्सुकता आहे आमच्या मनात। नक्की। आणि मुळात त्याची निर्मिती कशी झाली, त्यामागे तुम्ही काय काय विचार केला, ती निवड कशी केली, हे सगळं ही सगळी प्रक्रिया जाणून घ्यायची। अक्षरशः हा खरं म्हणजे हा एक चमत्कारच घडला, म्हणजे मला पण मोठं आश्चर्य वाटतं। त्यावेळी असं घडलं की महाराष्ट्राची लोकधारा हे नाव नव्हतं, महाराष्ट्र स्वभाव दर्शन नावाने आम्ही हा प्रोग्राम संपूर्ण शाहीर साबळे परिवारातर्फे रितसर रंगमंचावर सादर करत होतो। बरं। आणि त्या रंगमंचावर सादर करताना लोकांचा रिस्पॉन्स चांगला यायचा, तर त्यातल्या काही गोष्टी इथपर्यंत पोचल्या की बाबा शायरांकडे एक चांगला प्रोग्राम आहे, तर विचारणा झाली मला की तुमच्याकडे महाराष्ट्राची लोकधारा आहे प्रोग्राम, तर ते लोकधारा नाव नव्हतं, स्वभाव दर्शन, तो आपल्याला टी व्हीवर करता येईल का? तर म्हणलं त्यावेळेला असं ठरलं की एक तासाभराचा प्रोग्राम करायचा, पण जेव्हा तो प्रोग्राम बघायला ती टी व्हीचे लोक आले आणि त्यांनी पाहिला जेव्हा दूरदर्शन लोकांनी, तर त्यांनी हा विचार केला की हा भव्य आहे आणि याच्यामध्ये महाराष्ट्राचं बरंचसं लोकसाहित्य दिसणार आहे, तर हा मोठ्या स्वरूपात सादर करावा असं ठरलं। मग एखाद्या गोष्टीला ना असं स्वरूप वाढत जातं, आपोआप ते घडत जातं, असं तो चमत्कार असतो निसर्गाचा। त्याप्रमाणे काम सुरू झालं, पहिला ॲटमचं रेकॉर्डिंग सुरू असतानाच पाहण्यासाठी त्यावेळा डायरेक्टर साहेब आले, त्यांनी बघितलं एकूण सगळा सेट लागला आहे, चांगला ड्रेस आहे, वादक चांगले वाजवणारे सगळे टॉपचे होते आणि चांगलं सगळं चाललं, त्यांनी थोडा वेळ बघितलं, त्यांनी डिसिजन घेतला की हा फक्त आता महाराष्ट्रापुरतं ठेवायचा नाही, हा संपूर्ण देशातनं दाखवायचा, असा त्यावेळेला निर्णय त्यांनी घेतला। हे त्यांनी जेव्हा सांगितल्यावर मग आणखी आमची जबाबदारी वाढली आणि मग त्याच्यामध्ये प्रत्येक गोष्ट मग असं झालं पाहिजे की बाबा बघणाऱ्यांनी कुणी बोट ठेवता कामाने की हे लोककलेचं वाटत नाही आम्हाला, असं ही दक्षता आम्ही घेतली आणि ते 13 भागात त्याचे त्या काळात एपिसोड झाले 13 भागामध्ये। त्याच्यामध्ये बरीचशी गाणी म्हणजे अगदीच
अभिमान वाटतं की बरीचशी गाणी बाबांच्याच गाण्यांवर तो प्रोग्राम भेटलेला होता. आणि ह्या सगळ्या महाराष्ट्राला सांगताना मला आनंद वाटेल की जेवढी तुम्ही महाराष्ट्रातली लोकगीतं ऐकताय त्यातली जवळजवळ निम्म्यापेक्षाही जास्त लोकगीतं आणि आता ढंगही ऐकताय ते शाहीर साबळ्यांनी महाराष्ट्राला दिलेले आहेत, ह्याचा मला अभिमान वाटतो. आणि अख्ख्या परिवाराने आमच्या ह्या लोकधारामध्ये भाग घेतला होता सगळ्यांनी अगदी. आणि ते सुरू झालं, रेकॉर्डिंग सुरू झालं, सगळं काम उरकत झालं आणि त्याला एक चांगली त्याला स्वरूप आलं. आणि मग डिसिजन झाला की मग ते सीमाताईंकडून म्हणजे सीमादेव त्यांच्याकडून त्याचं सूत्रसंचालन त्यांनी केलं. मग ते आणि ती लोकधारा लोकप्रिय झाली. ती इतकी लोकप्रिय झाली की त्यानंतर पुन्हा स्टेजवरून आम्हाला मागणी वाढली आणि त्यानंतर कितीतरी शेकडोनं प्रयोग आम्ही लोकधाराचे ह्याच्यावर केले, रंगमंचावर केले. आणि ती आज तागायत त्यातले अनेक आजही बघतो मी, कधी टी व्हीवर दिसतात एखाद्या एपिसोडमध्ये गाणी गाताना किंवा तसंच कुठेतरी कॉपी करून नाचताना दिसतं किंवा कुठे स्टेजवर बघतो आम्ही. बरीचशी गाणी आजही लोकधाराची लोक सादर करतात. काही गाणी तुम्ही स्वतः लिहिली पण होती. हो, ते त्या झालं असं की धनगर गीत विशेष सांगायचं म्हणजे धनगर गीताला ओवी बाज आहे. धनगर गीताला तुम्हाला पूर्णपणे गाणं तुम्ही घेऊ शकत नाही कारण एक गाणं लागलं की तास दीड तास जातो. तेवढा तर तुम्ही लोकांना दाखवू शकत नाही. ते म्हणजे एक कथानकच सांगतात ते धनगरी, त्याला धनगरी ओव्या म्हणतात. तर मग आता मी विचार केला की आपल्याला तर धनगर गीत तर दाखवायचं आहे, बाज तर दाखवायचं आहे. मग मी विचार केला की आपण धनगर गीताचं गाणंच लिहूया ज्यातून बाज पण दिसेल आणि त्यांचं जीवनचरित्र पण थोडक्यात जीवनचरित्रार्थ येतो कसा चालतो तो पण दाखवता येईल. आणि संस्कृती संस्कृती कशी त्यांचं जगणं कसं आहे ते दाखवता येईल. म्हणून मी गाणं लिहिलं आणि त्याची चाल पण मी बांधली. आणि ते लोकांना वाटतं, आजही लोकांना वाटतं की ते ओरिजिनल लोकगीत आहे, धनगर गीत. यश आहे त्याचं, त्याची एक झलक. खरं म्हणजे काय होतं, कुठलंही लोकगीत दाखवताना प्रॉब्लेम होतो कारण ते रचना असते कोरससह. इथे कोरस नाही आहे. माझ्या परीने मी दोन्ही कोरस आणि माझं गाण्याचं दोन्ही मी काम करण्याचा प्रयत्न करतो. करूया. हो आम्ही धनगर, हो हो माळ रानात, हो हो माळ मातीत, हो हो दऱ्या खोऱ्यान डोंगर माथ्याला आम्ही राहणार. हो ए धन मेंढर, हो हो काळ पांढर, हो हो माझी लेकर, हो हो रानो माळान चरत हुंदड त्याने दिसभर. येताळ बाबाच्या महाळाला रे, येताळ बाबाच्या महाळाला, शिवराम तात्याची बाभळ र, शिवराम तात्याची बाभळ, चकाटा लावला शेंड्याला र, चकाटा लावला शेंड्याला, मेंढर झोंबती शेंगांला र, मेंढर झोंबती शेंगांला, हो हो गेली पाण्याला, हो हो कळपा कळपान, हो हो बांधा बांधान, हो हो त्यांच्या मागून पळत निघाल त्यांचं लेंडार. हो आम्ही धनगर, हो हो माळ रानात, हो हो काळ्या मातीत, हो हो दऱ्या खोऱ्यान डोंगर माथ्याला आम्ही राहणार. हो दऱ्या खोऱ्यान डोंगर माथ्याला आम्ही राहणार, दऱ्या खोऱ्यान डोंगर माथ्याला आम्ही राहणार. हो मैत्र से हे शब्द सुरांचे.
देवदत्तजी, तुमच्या बहुसंख्य चालींमध्ये तुम्ही तालाचा अतिशय वेगळा आणि बारकाईने विचार केलेला दिसतो. मग तालवाद्य एखादा आपण वाजवावं गात असताना? नाही नाही नाही, तो ते माझी ते वैशिष्ट्यच होतं. हां, एक काळ असा होता की ढोलकी गळ्यात अडकूनच मी गाणी म्हणायचो, पण नंतर काय झालं, जसं एक एज वाईज पण काही प्रॉब्लेम्स होतात, खांदे दुखणं किंवा सतत एकाच वेळी ती दोन कामं करणं, मग सुरावटीवर परिणाम व्हायचा थोडासा. तो जो एक लहेदा असतो ना बारकावा, तो कमी व्हायचा. म्हणून मग मी रेकॉर्डिंगला गेल्यावर ते शक्यच नव्हतं. पण आजही मी एखादं गाणं वाजून म्हणू शकतो, दाखवू शकतो तुम्हाला. एक गाणं म्हणतो मी. ए मल्हारी देवा मल्हारी स्वार घोड्यावरती झाला, मल्हारी देवा मल्हारी स्वार घोड्यावरती झाला, देवाचं ठाण जेजुरी नांदे दक्कन मुलखाला, देवाचं ठाण जेजुरी नांदे दक्कन मुलखाला, दक्कन मुलखाला देव आला या वस्तीला, दक्कन मुलखाला देव आला या वस्तीला, भीती नाही कळिकाळाची देव आधार भक्ताला, भीती नाही कळिकाळाची देव आधार भक्ताला, मल्हारी 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 माझ मल्हारी, मल्हारी 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 माझ मल्हारी, मल्हारी 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 मल्हारी. हो, एक थोडा वेगळा प्रश्न विचारतो की तुम्ही इतकी वर्ष या क्षेत्रामध्ये वावरताय, अनेक मान्यवरांशी तुमच्या भेटी झाल्या असतील, त्यांचा सहवास मिळाला असेल आणि असंख्य आठवणी पण असतील, तर काही लक्षात राहिलेले क्षण? पहिलं ते एक सांगितलं, नक्कीच अगदी जपून ठेवावेत काळजात, आणि ते ठेवलेत पण मी. असे खूप क्षण येऊन गेले. एक सांगण्याचा मुख्य म्हणजे मुळात बाबांमुळेच त्या काळात लहानपणापासूनच असंख्य कलावंत, मोठमोठे कलावंत, साहित्यिक, राजकारणातली मान्यवर मंडळी यांचा वावर असायचा बाबांच्यामुळे, किंवा त्या स्टेजवर म्हणा किंवा एखाद्या सभेत म्हणा. त्यामुळे ह्या लोकांना खूप जवळून बघायला मिळायचं. खूप वेळा बाबांबरोबर मी दिसल्यामुळे तेही लोक मला ओळखायचे की हा शायरांचा मुलगा, म्हणजे तो तर सहवास होता. पण कलावंत झाल्यानंतर जो एक आपुलकीचा, प्रेमाचा किंवा शाबासकीचा जो हात फिरला, ते मान्यवर काही आहेत त्यातले सगळेच काय मला आठवत नाहीत, पण एक महत्त्वाचा म्हणजे पु ल देशपांडे यांनी माझं एक नाटक राजदर्शन हिंदी, मी इपटासाठी नाटकं केली होती, 2-3 नाटकं केली होती हिंदी, त्याचं संगीत मी केलं होतं. आणि संगीत वगैरे झालं, ते नाटक सादर झालं, सगळं हे झालं, मेकअप काढायला सगळे कलावंत गेले, सगळे आनंदी होते. आणि मी कलावंत पुढच्या काही डेट्स आहेत वगैरे सांगून, हे कलावंत जे असतात वादक ते आपापलं वाद्य भरत होते, तेवढंच मला एक हाक ऐकू आली समोरून, अरे देवदत्त. ते मी म्हटलं कोण आहे? म्हणून मी बघतोय त्या अंधारात, जरा समोर आल्यावर बघतो तर साक्षात देशपांडे काका समोर उभे होते. त्यांनी एवढंच केलं, संगीत झाली, आयुष्यभराची मोठी पावती मिळाली मला. आणि त्यानंतर एकदा त्यांनीच बाबांना आवर्जून सांगितलं, हे बाबांनी मला सांगितलं की अरे देवदत्त तू काय पुलं साहेबांच्या कुठल्या नाटकाचं संगीत करतो का? हो म्हटलं मी एका त्यांच्या नाटकाचं संगीत करतोय. अरे त्यांनी मला सांगितलं की देवदत्त माझ्या नाटकाचं संगीत करतोय बरं का, हे बाबांनी मला सांगितलं. त्यानंतर किस्सा घडला, जे पहिलं गाणं मी गायलं ना मगाशी गण, त्या गाण्याची चाल ओरिजिनली चाल ही फार वेगळी. माझ्याकडे गण आला तेव्हा त्याची चाल मी मगाशी दाखवल्याप्रमाणे केली. ती चाल केल्याबरोबर जे माझ्या भोवती बसलेले होते त्यांनी बघितलं की एका मिनिटात ह्या माणसाने चाल केली, त्यांना खूप आवडली. आणि त्यांनी आवडून सांगितलं, काय हो कुणाला? त्या नाटकाचे लेखक विजय तेंडुलकरांना. त्यांना सांगितलं की काय आहे यार, त्या देवदत्ताने अहो एका सेकंदात चाल करून आम्हाला ऐकवली, आणि मूळ चाल आम्हाला माहिती आहे, ह्याने वेगळीच चाल केली. हे कळल्यावर म्हटले तेंडुलकर घरी आले, म्हणले देवदत्त ती चाल मला ऐकायची म्हणून मी आलो तुझ्याकडे, एवढा मोठा माणूस माझ्या घरी आले आणि ती मी चाल त्यांना ऐकवली, त्यामुळे माझे डोळे भरून आले आतल्यात, पण एकदम हे गदगदलं. आत्ताही बरं वाट हे वाटतंय मला ती घटना आहे. म्हणजे पहिलं गाणं झाल्यावर साळगावकर हे काल निर्णयवाले त्यांनी घरी बोलावून माझं कौतुक केलं. त्याच्या असे असंख्य यशवंतदेवांचं लेटर आहे माझ्याकडे, पण ते आत्ता ह्या क्षणी इथे नाही, पण ते यशवंतदेवांचं लेटर आहे. त्यांनी माझं झुलवा हे नाटक अनेक वर्ष लोकांना झुलवत ठेवील असं वाक्य लिहिलेलं आहे. ही त्यांची दाद, ही तर मोठी दाद आहे एका संगीतकाराने मान्यवर एवढ्या महान तपस्वी
एका सामान्य संगीतकाराला एवढी ताल देणं, दाद देणं मी मानतो त्यांना. महाराष्ट्र गीत प्रत्येक ठिकाणी आवर्जून सादर केलं जातं आणि तुम्हाला पण अशी संधी अनेकदा मिळाली. नक्की नक्की. तर शाहिरांनी लोकप्रिय केलेलं हे गीत तुम्ही जेव्हा गाता तेव्हा तुमच्या मनात काय भावना असतात? नाही, एक मी तर पहिलं एक सांगू बोलू प्रामाणिकपणे सांगतो की कित्येक वर्षाआधी सगळी गाणी बाबांची गायचो मी, म्हणून मी ते गाण्याचा कधीच नादाला लागलो नाही. नंतर जेव्हा कॉन्फिडन्स वाढत गेला आणि मग एक तऱ्हेचं जबाबदारी पडली तेव्हा मग मी हे गाणं गायला लागलो. पण मी आधी अगदी प्रामाणिकपणे सांगतो एकूण एक गाणी बाबांची गायचो, पण जय जय मास्टरला मी चुकूनही कधी हात लावायचो नाही. मग देवदत्त जी, आजच्या या मुलाखतीच्या निमित्ताने या गाण्याची एक झलक आपण दाखवावी अशी विनंती करतो. प्रयत्न करतो. भीती ना आमा तुझी मुळी गडगडणाऱ्या नभा, भीती ना आमा तुझी मुळी गडगडणाऱ्या नभा, आसमानीच्या सुलतानीला जबाब दे जिभा, आसमानीच्या सुलतानीला जबाब दे जिभा, सह्याद्रीचा सिंह गरजतो शिवशंभू राजा, दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा. वा, म्हणजे प्रत्येक मराठी माणसाला आपण मराठी असल्याचा अभिमान वाटावा असं हे अजरामर गाणं आहे. आणखी एक थोडा वेगळा प्रश्न विचार असं वाटतो की तुम्हाला एक चित्रकलेचा छंद आहे, तर तो कसा काय निर्माण झाला आणि तो कसा जोपासला? हे काय होतं माहिती का, माणूस जगताना आहे ना खूप वेळा काही त्याला म्हणतात ना की आपल्या काही चुका लपवण्यासाठी दुसरे काहीतरी मार्ग शोधतो. त्या काळामध्ये मला काम नव्हतं आणि फिरायचं तरी किती कुठे कुठे, आणि मग घरीमध्ये सगळा घरात तणाव असायचा, वातावरण सगळं हे असायचं, काय म्हणतात त्याला की हा काय दिसायचं कळायचं की हा काय काम अजून मिळवत नाही किंवा ह्याला काही काम मिळत नाही, आर्थिक नियोजन ह्याच्याकडून काय होत नाही. मग हे झाकण्यासाठी कुठेतरी त्यांची सहानुभूती मिळावी म्हणून घरातल्यांची मी, मला थोडी चित्रकलेची आवड होती पण मी तिच्याकडे जास्त लक्ष दिलं कारण मोकळा वेळ काही करूच शकत नव्हतो. मग मी चित्र काढायला सुरुवात केली, ती माझी चित्र हळूहळू त्याच्यात माझी प्रगती होत गेली आणि आज मी बऱ्यापैकी अर्थात ती फार चित्रकार मोठा वगैरे नाही पण माझ्यासाठी आनंद मिळतो मला एवढी मी छान चित्र काढतो. आणि लिहिण्याचा छंद तर तुम्हाला आहेच, आहेच, तोही अजून चालू आहे. माझं काही पुस्तक वगैरे काढण्याचा विचार नाही? माझं एक पुस्तक आलं आहे, म्हणजे माझ्या संपूर्ण प्रवासातलं काही महत्त्वाचे क्षण घेऊन मी टप्पे लिहिले होते, ते एक त्याचे माझ्याच गाण्यातली ओळ आहे, मागं वळून पाहता. वा, ह्या नावाने मी आत्तापर्यंत केलेल्या प्रवासाचं सगळं वर्णन त्या पुस्तकात आलेलं आहे, ते पुस्तक मार्केटमध्ये आलं आहे. आणि देवदत्तजी, असं म्हटलं जातं की कलाकार हा सर्जनशील असतो आणि प्रयोग करत असतो सतत, कित्येकदा रसिकांना ते भावतात कधी भावतही नाही. तुमच्याही एका प्रकल्पाच्या बाबतीत असं घडलं की एका गाण्यामुळे तो अल्बम इतका चांगला असून सुद्धा तो तितकासा लोकप्रिय झाला नाही? त्याला काय, ते मला आयुष्यभराला लागलेली ती खंत आहे. हा, आणि मी नवीन येणाऱ्या पिढीला सांगेन की काम करताना किंवा कुठली कला प्रकार निर्माण करताना सगळं भान ठेवणं फार महत्त्वाचं असतं. आणि आश्चर्य हे वाटतं की त्यावेळेला माझ्याभोवती चांगले मोठमोठे लोक होते पण कुणाच्या डोक्यात ती गोष्ट आली नाही. घटना अशी घडली की एक कॅसेट कंपनीनं मला काम दिलं गणपतीच्या ह्याचं गाण्यांचं, की गणपतीची गाणी करायची तुम्ही म्हणून, आणि मी सगळ्या टाईपची गाणी केली ज्याच्यामध्ये क्लासिकल पण टच होते सगळे. आणि साक्षात गायला त्यावेळेला कोण होते, सुरेश वाडकरजी, त्यांनी तिथली त्यातली चार गाणी गायली. हे सगळं चालू असताना माझ्याबरोबर माणसं वावर होती पण एक डोक्यात कोणाच्या आलं नाही की शेवटचं गाणं जे ते गाणं मी कुठलं करावं, तर गणपतीचं विसर्जन असतं ना ते गाणं त्या कॅसेटमध्ये मी
केलं. पहिलं गाणं आहे आले 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 गणपती मोरया, गणपतीचं स्वागत करणारं गाणं. दुसरं गाणं आहे गणपती पहाटे उठा म्हणून गणपतीला विनंती करणारं, क्लासिकल ढंगाचं आहे. सुभग सुंदर गजमुखा झाली प्रभा आता उठा, असं प्रकारचं गाणं आहे. आणि मग आता काय राहिलं, सात गाणी छान झाली, मग शेवटचं गाणं टाकलं विसर्जनाचं. इथंच घोटाळा असायला की त्या काळामध्ये कॅसेट कंपन्या कॅसेट घेणारा जो लाऊडस्पीकरवाले असायची, एकदा कॅसेट टाकली की गाणं संपेपर्यंत ते बाजूला कुठे दुसऱ्या कामात लागायचे. आणि नेमकं कित्येक वेळ असं व्हायचं, गणपती बसल्याच्या दिवशीच कॅसेट टाकलेली असायची, गणपतीचं गाणं पहिली झाली की टाकलेलं गाणं विसर्जनाचा दिवस उजाडे, असं गाणं सुरू व्हायचं. म्हणजे गणपती बसल्याच्या दिवशीच ते विसर्जनाचं गाणं यायचं. त्याच्यामुळं मग सगळे बंधन आली, मग नको हे गाणी कॅसेट वापरू नका, ही कॅसेट लावू नका, हे लक्षात ठेवा, ही कॅसेट चुकून लावाल बिवाल, आणि मग ती कॅसेट मागे पडली. म्हणजे त्या प्रसंगाला कदाचित ते गाणं साजेसं नसेलही त्या दिवसाला, पण असं आपल्याला म्हणता येईल की कलाकार हा विसर्जनामध्ये सुद्धा एक सर्जन बघत असतो असेल. त्या अर्थाने ते तुमचं गाणं खूपच उत्कृष्ट आहे, त्यांचे सूर फार चांगले आहेत. विसर्जनाचा दिवस उजाडे जन हे व्याकुळ झाले आज गणपती निघाले, सुख शांतीच्या वरदानाचे सुख शांतीच्या वरदानाचे सत्य स्वरूप निघाले आज गणपती निघाले. विसर्जनाचा दिवस उजाडे जन हे व्याकुळ झाले आज गणपती निघाले. तुमच्या संगीताची ही दिंडी अशीच निरंतर चालू राहो अशी शुभकामना व्यक्त करतो. आणि सांगतेकडे येत असताना त्या दिंडीच्या गाण्यानेच आपण सांगता करावी अशी विनंती करतो. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल. चालली चालली विठ्ठलाच्या दर्शनाला, विठ्ठलाच्या दर्शनाला घुमे गजर हरिनामाचा, घुमे गजर हरिनामाचा भक्त नामात दंगला, भक्त नामात दंगला. दिंडी चालली दिंडी चालली दिंडी चालली